लसीकरणाच्या बाबतीत 54% काल झालेला आहे, आज अतिशय वेगाने चालू आहे. दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, एक म्हणजे त्यामध्ये अत्यंत स्लो पद्धतीनं हे ऍप चालत आहे, दुसरी गोष्ट असं आहे की बऱ्याच लोकांना डबल डबल नाव जात आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे थोडं कन्फ्युजन लोकांच्या मनामध्ये असतं. ते कन्फ्युजन हा झाला एक भाग. ते दुरुस्त करण्याचं काम निश्चित प्रकारे केंद्र शासनाच्या स्तरावर चालू आहे. आम्ही वारंवार या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये सुधारणा होती असा माझा विश्वास आहे. नंबर दोन, थोडस ज्याला आपण म्हणतो की आधी तू कर नंतर मी घेतो अशी एक मानसिकता किंवा मनस्थिती हेल्थ वर्कर्सची काही प्रमाणात दिसते, सगळीकडे नाही पण काही प्रमाणात दिसते. पण आम्ही काउन्सिलिंग करत आहोत, आम्ही आयसी करत आहोत, इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन त्यांच्या माध्यमातून करत आहोत. आम्ही काही छोटे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा सगळ्या हेल्थ वर्कर्सकडे आम्ही पाठवत आहोत की बाबा हे अत्यंत सुरक्षित असं वॅक्सिन आहे, वैज्ञानिकांनी त्याला खात्री दिलेली आहे. इवन कोवॅक्सिन सुद्धा काहीही त्याच्यात इश्यूज नाहीत, कुणीही त्याच्याबद्दल कन्फ्युजन करून घेऊ नका. आणि त्यामुळे दोन्हीही आज जे काही वॅक्सिन्स आपल्या उपयोगासाठी आलेले त्या सगळ्यामध्ये आपण स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः पुढाकार घेऊन या वॅक्सिनेशनचा कार्यक्रमात सहभाग घ्या असं माझं अपील आपल्या सर्व माध्यमातून सुद्धा माझ्या सगळ्या हेल्थ वर्कर्सला आहे. आपण सुद्धा माझं तुम्हाला अपील आणि विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत कुठलंही चुकीचं विधान जाऊ नये आणि कन्फ्युजन निर्माण होईल असंही काही होऊ नये, ही काळजी आपण जरूर घ्या. महाराष्ट्र राज्य डे वनला सुद्धा पहिल्या दिवशी सुद्धा 65% होतं, ते देशामध्ये पहिल्या 2-3 मध्येच आपलं राज्य आहे आणि 54% सुद्धा काही कमी नाहीये. त्यात काही टक्केवारीवर जाण्यात अर्थ नाही, वॅक्सिनेशन होणार आहे, वॅक्सिनेशन केलं जात आहे आणि आपल्याकडे कुठेही कशाची कमतरता नाहीये. आपण सगळ्या वॅक्सिनेशनसाठी आपण सगळे सज्ज आहोत आणि ज्या ज्या काही छोट्या छोट्या उणीवा असतील त्या दुरुस्त केल्या जात आहेत. आम्ही आता ऑफलाईन सुद्धा वॅक्सिनेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भर देतो आहोत, पण दररोज प्रत्येक सेंटरला 100 वॅक्सिनेशन व्हावेच असं जरा आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. शक्यतो जर ऍप व्यवस्थित दुरुस्त झाला तर याला गती येईल असं मला